जिल्ह्यामध्ये रस्ते नाहीत, रस्ते पूर्ण करा, हे कुठंतरी स्टंटबाजी करायचं. आता कालपासून राष्ट्रवादीचे आमदार श्री निलेशजी लंके साहेब हे रस्त्यासंदर्भात, नॅशनल हायवेच्या रस्त्यासंदर्भात उपोषणाला बसलेले. पण खरी परिस्थिती अशी आहे का, त्या रस्त्याच्या ठेकेदारांनी वेळेत काम केलं नाही. 2014-16 जो ठेकेदार आला होता त्यांनी वेळेत काम केल्यानंतर 2020 नवीन ठेकेदार देण्यात आला, त्याला टर्मिनेट करून तो नवीन ठेकेदार इंगोले म्हणून आला पुणेचा, आणि त्यांनी सुद्धा 18% कमी दराने बिलोमध्ये टेंडर घेतलं. आज काय तक ते काम त्यांनी पूर्ण केलं नाही. त्या ठेकेदारांनी मधला काळ कोविडचा होता, 1 वर्षाचा, नंतर अतिवृष्टीचा होता, याचे कारणे सांगून ते काम पूर्ण केलं नाही. त्या ठेकेदाराचं काम काढून त्याचं दुसऱ्या ठेकेदाराला आता काम देण्याची प्रोसिजर चालू आहे. मधल्या काळात त्या रस्त्याचे खड्डे बुजवण्यासाठी सुद्धा डिपार्टमेंटनी त्याला सांगितलं किंवा त्याला एक्सेस रक्कम दिली, पण त्यांनी सुद्धा ते खड्डे बुजवले नाही. म्हणजे त्याची काम करण्याची मानसिकता किंवा त्याची ताकद नसेल अशी परिस्थिती निर्माण झाली. यानंतर आमदार साहेबाचं नगर मनमाड रस्त्याचा विषय होता, त्याचे 75% खड्डे बुजवण्याचं काम झालं. 1 महिन्याभरामध्ये 100% ते खड्डे बुजवण्याचं काम पूर्ण होईल. परंतु जो ठेकेदार नगर मनमाड रस्त्याला काम करत होता त्या ठेकेदारांनी डिपार्टमेंटला पत्र दिलं की स्थानिक लोकप्रतिनिधींच्या त्रासाला कंटाळून मी हे काम सोडित आहे, आणि त्यामुळं त्यांनी काम सोडलेले. त्याच्यानंतर आजच्या परिस्थितीमध्ये ते सुद्धा टेंडर 8 दिवसाच्या आत ते निघन नवीन त्याला 85% आगाऊ रक्कम मंजूर करून त्याला जास्त पैसा केंद्राकडून माननीय खासदार साहेबांनी आणलेला आहे. मध्ये एक हरित क्रांती नवादाने न्यायालयाने एक निर्णय दिला होता की नाही, आता हे धूळफेक आहे. पूर्ण झाल्याचं आता यांना सवय लागली आघाडीच्या लोकांना. तुम्ही ते पाहिलं, राहुल गांधींनी एक पत्र आणलं सावरकर माफी मागतात म्हणून इंग्रजाची, 4 पत्र निघले, पंडित नेहरू महात्मा गांधी सगळ्यांनी माफी मागितली. ते म्हणजे हे शब्दाचा प्रत्येक वेगळा अर्थ लावण्याचा यांच्या हे यांच्या संघटनेतले विषय. काम पूर्ण झालंच नाही हे तुम्हाला आम्हाला माहिती आहे, ते अधिकाऱ्यांना सुद्धा माहिती आहे, असं पत्र कधी जाऊ शकतं का? 3 टप्प्यातलं काम आहे, त्या पुढच्या टप्प्यातल्या काम पूर्ण झालं त्याचं पत्र दाखवत असते जुनं ते, पण नवीन तर काम पूर्ण झालं नाही. आम्ही सांगतो नाही झालं म्हणून. नाही असं काहीच नाही आहे, प्रशासनाचा दबाव असतात, उपोषणाला बसून नसतं दिलं. हे काय लोकशाही आहे, हुकुमशाही थोडीच आहे. आणि पालकमंत्री कसं काय दबाव टाकते, शेवटी अधिकाऱ्याचं बी त्याच्यात कर्तव्य आहे किंवा त्यांची ती ड्युटी की उपोषणाला बसणाऱ्याची चेकिंग करणं, त्यांची काय अडचण असेल शारीरिक ते पाहणं, त्यांना समजा काही शारीरिक त्रास झाला त्यांना ॲडमिट करणं, ही तर अधिकाऱ्याची जबाबदारी आहेच ना. ते होणार आहे, पूर्ण पार पडणार आहे. आणि आमची तर विनंती आहे त्यांना, तुम्ही रस्ते चांगलं व्हावं, खड्डे बुजावा, ह्यासाठी उपोषण बसायला असते तर आमची विनंती आहे ते पूर्ण करण्यासाठी जिथं अडचण आहे तिथं मदत करा. रस्त्यावर काय बसता, रस्त्यावर बसून थोडंच कागद कार्यक्रम किंवा जे अडचणी सॉल्व्ह होणार आहेत. फक्त हे राजकीय स्टंटबाजी न करता खरंच तिथं अडचण आहे आणि तुमची गरज लागत असली लंकेसाहेबाची तिथं त्यांची आपण मदत घेऊ, आणि त्यांना वाटत असेल का त्यांच्या मदतीमुळे एखादं काम होत असेल तर आमची काय अडचण नाही, त्यांनी मदत करावं. आणि त्यांना वाटत असेल ह्या संदर्भात खासदार साहेबाची त्यांची मिटिंग झाली पाहिजे, चर्चा झाली पाहिजे, ते सुद्धा घडवून आणण्याचं काम आम्ही करू. त्यामुळं काही दिवस त्या टेंडर काम करणाऱ्या ठेकेदाराला अडचण आली होती, पण तीसुद्धा आता न्यायालयात माननीय महसूल मंत्र्यांनी दाद मागून ते सुद्धा ते लागल्यामुळं त्याचंसुद्धा आता प्रश्न मिटलेला आहे. आणि आता मला एकच म्हणायचं आहे की तुम्ही आता तातडीने जनतेच्या प्रश्नावर आवाज उठायला माननीय आमदार साहेब किंवा राष्ट्रवादीचे लोक येऊन भेटून ह्या आंदोलनाला कसं स्टंट करता येईल, ह्या आंदोलनाचा राजकीय कसा फायदा घेता येईल, अशा पद्धतीने आपला प्रयत्न चालला. खरंच तुम्हाला जनतेचा काय वळा असता तर मागच्या 2.5 वर्षामध्ये मुख्यमंत्री हे मंत्रालय येत नव्हते,
त्यावेळेस का नाही तुम्ही मुख्यमंत्री दालनात उपोषणाला बसले? त्यावेळेस जनतेचे कामं होत नव्हते, त्यावेळेस का उपोषण केलं नाही? ह्या नगर जिल्ह्यामध्ये एक फुटी गवडी रस्त्याच्या कामाला कुठं महाराष्ट्रकडून आली नाही, त्यावेळेस तुम्ही का उपोषण केलं नाही? ह्यात आमच्या शेवगाव पातळी किंवा राहुरी इतर तालुक्यामध्ये सगळ्या नगर जिल्ह्याच्या भागामध्ये प्रत्येक रस्त्याला खड्डे पडले किंवा रस्ते खराब झाले, त्याच्यासाठी आपण का उपोषण केलं नाही शासन दरबारी की आमच्या जिल्ह्यामध्ये रस्ते नाहीत, रस्ते पूर्ण करा? हे कुठंतरी स्टंटबाजी करायचं. माननीय महसूल मंत्र्यांनी गोंड खनिजाला उत्खननाला काही उत्खन चुकीने पद्धती होती की बगल बच्चे लोक यांचे बोगस पद्धतीने उद्घाटन करीत होते, ते कुठं थांबण्यासाठी चाप लावला. त्या MIDC मध्ये दादागिरी आणि गुंडगिरीला चाप लावला, त्याला कुठंतरी त्याची अडचण यांच्या कार्यकर्त्याला झाल्यामुळं माननीय आमदारसाहेब हे उपोषणाला बसले काय अशी एक शंका निर्माण होती, आणि म्हणून याच्या पद्धतीने स्टंडबाजी करायची असा एक प्रकार दिसतोय. कुठंही कोणत्याही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, कोणताही आमदार आणि खासदार स्वतःच्या स्वार्थासाठी जर ठेकेदाराला त्रास देऊन रस्ते बंद पडत असेल तर ते आम्ही मान्य करणार नाही, किंवा अशा पद्धतीने कोणी करीत असेल त्याला भारतीय जनता पार्टी माफ करणार नाही. परंतु असा कोणताही प्रकार माझ्या निदर्शनाला आलेला नाही की कोणत्याही राजकीय पुढारींनी, कोणत्याही संघटनेच्या नेत्यांनी कोणत्याही ठेकेदाराला स्वतःच्या काहीतरी देण्याघेण्यासाठी त्रास दिला असं कुठंही विषय दिसत नाही. असं जर असेल तर पत्रकारांनी ते उघडीत करावं, त्याचं रिसीट पार्टीकडून कारवाई केली जाते, पण असा कुठेही प्रकार नाही. पण तुमचा जे एक लोकप्रतिनिधी त्या ठेकेदाराला त्रास देतो, तो ठेकेदार पत्र देऊन जातो की मला स्थानिक लोकप्रतिनिधी त्रास झाला, त्यावेळेस तुम्ही काय करीत होते? तुम्ही काय उपोषणाला बसले नाही? त्यांनी लोकसभा लढायची असेल तर आम्हाला काही अडचण नाही, ज्याच्या त्याच्या पक्षाचा तो निर्णय असतो. ते उद्याच्याला लोकसभेचे उमेदवार असतील तर त्यांनी जिल्ह्याभर हिंडव, आम्ही कुठं त्याला कोणाला लोकशाहीमध्ये कोणाला अडवून करायचं काही कारण नाही. पण ह्या रस्त्याच्या बाबतीत त्यांनी पूर्णतः माहिती घ्यावा. त्यांना रस्ता पूर्ण खरंच जनतेसाठी करायचा असेल आणि त्यांची तळमळ असेल तर लोकप्रतिनिधी आत्ता जे खासदार म्हणून सुजय विखे पाटील आहेत किंवा नामदार असतील त्यांच्यासंग चर्चा करावं. त्याच्यातल्या ज्या लूज फॉट अडचणी असत्या तर एखाद्या वेळेस जर समजा आम्हाला सोडायला अडचणी तर हल तुम्ही मदत करा, पण ह्या प्रकारे स्टंट न करता जनतेचे काम पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करा. आता ह्या रस्त्याच्या परिस्थिती, ठेकेदाराची अडचण, सगळ्या गोष्टी सगळ्या माहीत असताना आता नवीन ठेकेदाराचं टेंडर 8 दिवसात निघून 1 वर्षात आत हे काम पूर्ण होणार आहे, ही परिस्थिती त्यांच्या लक्षात आहे. अशा पद्धतीने चाललं आहे काम, काय नाही चाललं असं असताना काहीतरी उपोषणाला बसायचं, टंटबाजी करायची आणि पार्टीला, भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना पार्टीला बदनाम करायचं, याच्याच्यानी कोणतंही इलेक्शन लढता येणार नाही, याच्याच्यानी इलेक्शन यामुळे इलेक्शन जिंकू शकत नाही. लोकांना सगळं दूध का दूध आणि पाणी का पाणी माहीत असतं. शेवटी निधी आणण्याचं काम केंद्र सरकारमध्ये भाजप असल्यामुळं भारतीय जनता पार्टीचे नेते आधी याच्या आधी माननीय दिलीप गांधी साहेब असतील, आता खासदार सुजय दादा विखे पाटील असतील, यांनी निधी आणण्याचं काम केलं. नगर जिल्ह्यातला उड्डाणपूल किती दिवसाचा राखाडलेला उड्डाणपूल, वेळेच्या 5 महिने आधी टेंडरच्या प्रक्रियेमध्ये जी मुदत दिली होती त्याच्या 5 महिने आधी ते काम पूर्ण झालं. त्याच पद्धतीने रिंग रोडचं कामसुद्धा 2023 पर्यंत वेळेच्या आधी पूर्ण होणार आहे. त्यामुळं काम झालं पाहिजे, दर्जेदार झालं पाहिजे, ह्या पद्धतीने पूर्ण नेते आम्ही प्रयत्नात आहोत आणि अशा पद्धतीनेच भविष्यातलं डेव्हलप होणार आहे.